प्रेम विवाह आहे की म्हणजे अरेंज मॅरेज आहे? 1977 ला माझं लग्न झालं आणि त्या काळामध्ये असे प्रेमविवाह होत नव्हते. अगदीच एखाद्या हाय लेवलला, हायली क्वालिफाईड आणि शिक्षणाच्या निमित्तानं जर कोणी एकत्र असतील तर अशातच प्रेमविवाह होत होते. आणि ज्या कुटुंबात आम्ही वाढलो किंवा ज्या परिसरात आमचा जन्म झाला त्या परिसरामध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये प्रेमविवाहाला मान्यता नव्हती. आणि तेव्हा काही असे फोन फान नव्हते, चिठ्ठ्यावर खेळ चालायचा. चिठ्ठ्यावर कुठं प्रेमविवाह होत असतो का? प्रेमविवाह व्हायचा तर एका वर्गात कुठंतरी एकत्र असले होतो. त्यामुळं माझा काही प्रेमविवाह झालेला नाही, ठरवून झालेलं लग्न आहे. प्रेमविवाह वगैरे आमचा काही झालेला नाही आणि लग्न ठरवण्याच्या पद्धतीमुळे मस्त होत्या. असं काही मुलगा मुलीला पाहायला जाईन, त्याची वेडिंग शूटिंग करीन, 4 दिवस कुठंतरी तिला घेऊन फिरायला जाईल अशी स्थिती नव्हती. पहिलं तर काय बघायचं तुम्हाला मुलीला, आई वडील म्हणायचे किंवा कुटुंबातले प्रमुख म्हणायचे का तुमचा आमच्यावर भरोसा नाही, आम्ही तुमचं वाईट करणार आहे. आम्ही मुलगी बघितली, तुमची जायची काय गरज आहे? आणि असे त्या कुटुंबातले या कुटुंबातले एकत्र यायचे, ते मुलाला पाहायचे, कुटुंबातले मुलीला पाहायचे आणि लग्न ठरवलं जायचं. आणि त्यामुळं लग्न ठरवण्याच्या पद्धती होत्या या. पण मी जरा जालन्याला कॉलेजमध्ये होतो आणि मला कळवलं किंवा लग्न करायचं, पण मी म्हटलं मला मुलगी बघू द्या. घरच्यांनी विरोध केला मला की नाही बघायची, आम्ही बघितली. त्यामुळं कुटुंब कसं आहे समोरचं, मुलीवाले बघायचे मुलाचं कुटुंब कसं आहे आणि मुलावाले बघायचे मुलीचं कुटुंब कसं आहे, याच्यावर सुद्धा विवाह जमणं न जमणं अवलंबून होतं. आणि त्यामुळं मी मात्र जरी त्यावेळेस मुली पाहायला जात नव्हते तरी घरच्यांचा विरोध असताना सुद्धा मी हिला बघायला गेलो. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या विधी पार पडल्या, मी हो म्हटलं आणि मग कुटुंब दोन्ही एकत्र आले आणि मग त्यांनी आमचा विवाह केला. पहिल्यांदा एकमेकाला कुठं पाहिलं, कधी पाहिलं होतं? असं आहे, खरं तर आमचं काही जुनं नातं नव्हतं. नातं जमावणारा कोणतरी एक मध्यस्थी असतो. आमच्या गावामध्ये आमच्या घरी सालाना असणारा एक माणूस होता आणि तो दलित होता. त्याचं नाव होतं आसाराम जावळे. मी आमच्या कॉलेजमधून आलो घरी, शेतात बसलो तेव्हा तो आसाराम जावळे चालला होता. आता लहानपणची ओळख असल्यामुळे मी त्याला आवाज दिला, म्हणलं आसाराम. तो आला, आम्ही लिंबात झाडाखाली बसलो. कुठं गेला होता? माझ्या सासूरवाडीला. म्हणलं कोणती तुझी सासूरवाडी? तो म्हणला शिल्लोड तालुक्यात नेलो. काय करते तू? म्हणजे शिलाई मशीनचं काम करतो. अरे म्हणलं आपल्याला एखादी मुलगी बघ ना तिकडं, हे घरची इकडच्या तिकडच्या आणतायत. मला पसंत पडणारी मुलगी जर तू दाखवशील आसाराम तर मी करतो. घरच्यांनी आणल्या पण मला जरा, खरं तर लग्न करायचं नाही पण आता घरचे ऐकायला तयार नाही, टाईम आहे अजून माझ्या लग्नाला. पण तू एखादं दाखव मला तिकडं असेल आपल्या भागात, तर सहज आपलं त्याला गप्पा मारताना बोललो. ते म्हणले तू का माझं ऐकायला म्हटला, घरच्यांचं जर एवढं आणलेलं तू ऐकत नाही, माझं कसं ऐकशील? म्हणाल तू आण रे. आणि मग पुढच्या भेटीमध्ये आसारामने हिच्या वडिलाशी भेट झाली असेल, त्यांचे येणे जाण्याचे संबंध होते. आणि मग आसारामने पुढच्या वेळेस मला प्रस्ताव दिला की अशी अशी मुलगी आहे पण ते कुटुंब काही तुमच्या कुटुंबा एवढं मोठं नाही आहे, गरीब माणसं आहेत ते. अगं मुलगी घ्यायला जे आपल्याला त्यांच्या गरीबीशी श्रीमंतीशी काय देणं घेणे आपल्याला, मला तू मुलगी दाखव. आणि मग एक दिवस मी आणि माझा एक मित्र आम्ही एसटीनं मुलगी पाहायला गेलो. आणि मुलगी पाहायला गेलो तर सरळ आसारामच्या घरी गेलो. आमच्या कोण ओळखीचं होतं? आसाराम मशीन चालवत होता.
मग आसारामकडे गेल्यानंतर आसाराम त्या पाहुण्याकडे गेला. त्या टायमाला ती पाहुणे शेतात राहायची, मग शेतातून यायला थोडा उशीर झाला. आणि मग ती पाहुणे आली आणि आम्ही शेतात गेलो. पाहुण्याने आम्हाला जेवू घातलं आणि जेवल्यानंतर पाहुणे म्हणले मुलगी आज नाही आहे इथं. ती तर मामाच्या गावाला गेली तिच्या. म्हणलं चालेल इथं उगाचच झालं, जेवणाच्या अगोदर सांगितलं असतं आपण निघून तरी गेलो असतो. आणि मग जेवणं बिवणं झाली, मग आम्ही निघलो परत. यांच्या शेताजवळ एसटीचा स्टॉप होता. आम्ही एसटीच्या अर्ध्या रस्त्यात गेलो रे की तिकडून ही आणि हिची बहीण उतरले एसटीनं. आणि मग पाहुणे म्हणले अरे त्या मुली तर आल्या म्हणे आमच्या. पुन्हा आलो त्या शेतात त्यांच्या. आणि मग ती पद्धत होती की मुलीनं पाणी आणावं, आम्ही आपलं पाणी घ्याव, आमच्या सोबत असणारं नाव विचाराव, शिक्षण विचाराव, झाली मुलगी पाणी. साधारणतः उंची रंग या गोष्टी पाहायला जायच्या. याच्या पलीकडं काही फार तू माझ्या कुटुंबात आल्यावर माझं कुटुंब असं आहे मग तुमचे जमल का वगैरे जे आत्ता चालते ना अशी पद्धत पूर्वीच्या काळात नव्हती. आणि माझं कुटुंब होतं 60 माणसाचं आणि यांचं कुटुंब होतं 5-6 माणसाचं. अरे माझ्या कुटुंबात आली आणि पहिल्यांदा राहिली, लग्न झाल्यावर लगेच परत जावं लागत असतं आणि दुसऱ्यांदा लगेच आणावं लागत असतं, त्याला आमच्याकडे मांडव परतणी म्हणतात. नाही काय म्हणताल रे मांडव परत मुळपाटी मुळपाटी लगेच आणावं लागत असतं. तर ते आमच्या घरात माणसं 50-60 होते. तर हिला वाटलं अजून लग्नाचेच पाहुणे गेले नाही काय करू, ही मला पाहुणे गेले नाही अजून. अरे म्हणजे आपले तिथं एवढं कुटुंब पाहिलंच नव्हतं. आणि त्याच्यामुळं लग्न जमवण्यामध्ये तिकडचे इकडचे असे 400 आणि माणसं येऊन एकत्र लग्न जमवायचे त्या टायमाला. त्यामुळं अरेंज मॅरेंज आहे, कुठलंही अगोदरचं सोयरीकडे होती किंवा अगोदरची ओळख काही नव्हती. तुम्ही कधी पाहिलं पहिल्यांदा? मी ते बघायला आले तेव्हाच बघितलं. हे येणार होते तर माझ्या वडिलांना मला फोन केला की तुम्ही जसं आहे तसं, की माझ्या बहिणीला सांगितलं की ताई म्हणत होती मला की ताईला मुलगा पाहायला येणार आहे. मग तिकडं एस टी पण सक्रवेल कन्नड तालुक्यात आहे, एस टी पण एकच होती, ती 5 वाजता येत होती, 4 ते 5 वाजता. मग इकडून वडिलाचे फोन चालूच होते की मुलगा टेलरची इथे येऊन बसला, तुम्ही कुठं आहे. आता मला काही एवढं समजत नव्हतं की चला आता आपलं शरीर जमलीच पाहिजे. तेव्हा आमचं वय पण म्हणजे मी 17 वर्षाची असं असेल तेव्हा. मग उतरलो आम्ही तर हे तिकडून येतच होती. तर माझी मोठी बहीण म्हणली म्हणे मुलगा हाच दिसू लागले आणि बहुतेक तेच पाहुणे असतील म्हणे. मग आम्ही परत तिथून हे पुढे आम्ही त्यांच्या मग वापस गेलो आणि तिथं यांनी मला बघितलं तर आम्ही काय त्या वर्तोंड करून सुद्धा पाहत नव्हती. मी असं तांब्या धरला आणि यांच्या हातात दिलं आणि थोडं आता पहिल्यासारखे प्रश्न कोणीच विचारत नव्हतं. नाव विचारलं, शिक्षण विचारलं, मग पुढची जे जिम्मेदारी आमच्या वडिलांनी होऊ नये आम्हाला एवढं सांगणं पण चालत नव्हतं तेव्हा. पसंती झाली म्हणजे आई वडील सगळं करून घ्यायचे. मला पसंत होतेस तुम्ही म्हणजे आता मी तरी खेड्यातली होती, हे जालन्यामध्ये राहणं ते सगळं व्यवस्थित नीट नेटकं मी बी पुढे चालेत मागून बघितलं होतं. मग बस तेवढंच वडिलांना मग पुढचे सगळे कार्यक्रम वडिलांनी आमच्या होकार दिला आणि तिथून पुढे सुरुवात झाली. एकमेकांबद्दलचं पहिलं इम्प्रेशन काय होतं पाहिल्यानंतरची पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय होती? अरे पाहिल्यानंतर तर मी आणि माझा मित्र जो गेलो तेव्हा मी त्यांना म्हणलं यार मुलगी तर चांगली आहे पण टेलरचं असं म्हणणं की हे कुटुंब जे आहे ते गरीब आहे आणि आपलं कुटुंब थोडं मोठं आहे त्यामुळं आपल्या कुटुंबातले हो म्हणतील का म्हणजे आमच्या कुटुंबातले. अरे शेवटी त्या टायमाला हुंडा पद्धती वगैरे असे विषय होते, हे आपली बरोबरी करतील का
पण मी तर विद्यार्थी जीवनातच आमचे काही सहकारी होते तेव्हा आमचं असं चालत होतं की बा हुंडा घ्यायचा नाही, शाळेतली मुलं असं म्हणून टाकायच्या अगोदर हुंडा घ्यायचा नाही, त्यामुळे त्यांना मला आपलं घेणं नाही ना देणं नाही, बरोबरी करायची काय, एक रात्र यायचं लग्न लावायचं, मुलगी पसंत आहे ना, एखादा मोठा माणूस भेटणं मुलगी पसंत असणार नाही, आपल्या मनासारखी असणार नाही, मग काय करायचं? त्यामुळं म्हणलं घरच्याला फोटो आपण की मला लग्न करायचं, करायचं असेल तर मग हेच करा, मग आता दुसरीकडे इकडे तिकडे पाहू नका. आणि मग तसं तर हिला पाहिल्यावर मी म्हणलंच होतं किंवा मला पसंत आहे म्हणून, पहिलं इम्प्रेशन माझं चांगलं होतं. आणि मग घरच्यांना पटवलं मी की लग्न करायचं का, माझं मग ते 2 वर्ष थांबा, मी शिकतो आहे अजून, पण जर तुम्ही ऐकतच नसल तर मग लग्न हेच करा. घरच्याला असं वाटलं की घरचे आमचे तसे स्वभावना धार्मिक होते, त्यांना काही फार अपेक्षाही नव्हत्या, आणि त्यांना असं वाटलं जर मुलगा म्हणतो ही करायची तर मुलाच्या विरुद्ध जाऊन तरी काय करायचं, त्यामुळे मग त्यांनी त्याला होकार दिला आणि मग लग्न झालं आमचं. तुमचं काय इम्प्रेशन होतं पहिलं, पहिल्या पहिल्याची काय प्रतिक्रिया होती? माझी म्हणजे पहिलं कसं होतं, जुन्या लोकांच्या पुढे म्हणजे मुलीला जाताच येत नव्हतं, जे ते म्हणतील इथं चांगलं वाटतं, हे मुलगा चांगला वाटतो, घरणं चांगलं वाटतं, तेच माझ्या आईवडिलांचं ऐकलं, ते प्रश्नच चालला. आणि म्हणजे पहिल्या भेटीतच ठरवलं की आता आपल्याला लग्न करायचं? नाही नाही, पहिल्याच भेटी मी म्हणलं होतं की 10 ठिकाणी गेल्यापेक्षा जर आपल्याला पसंद पडलं 1 ठिकाण तर लग्न करून टाकायचं. आणि मला पण पहिलंच ठिकाण आलं होतं, पहिलं ठिकाण आलं, एकदम चांगलं आलं, वडील हो म्हणले. दादा बोल, पहिलं असं नाही ठरवलं की आता? नाही असं आहे ना, मी लग्न करायला माझ्या घरच्यांना म्हणलं की मला ग्रॅज्युएशन हो द्या, त्याच्या बाद लग्न करा. घरच्यांची एक जिम्मेदारी होती त्या काळात की मुलांची लग्न लवकर झाले पाहिजे, आजोबाला वाटायचं की आपल्या डोळ्यात एकच झालं फार चांगलं, असा घरच्यांचा खूप आग्रह होता. मला घरचे समजायचे की अरे बाबा देखत लग्न झालं पाहिजे तुझं. आता आम्ही म्हणलं बाबा मरत नाही तोपर्यंत, राहू द्या, असं थोडं आहे, जितके दिवस मी करणार नाही तोपर्यंत तोपर्यंत बाबा आहे आपले. पण ते घरच्यांनी खूप आग्रह केला आणि मग मला मुलगी पसंत पडल्यामुळं मी म्हणलं चला ठीक आहे, करायचंच तर मग हे लग्न करून घ्या, आणि त्यामुळं हे लग्न झालं. आणि फार गाजा वाजा मोठा, आणि तेव्हा बैलगाडीनं लग्न जायचं, 80 बैलगाड्या पाहुण्याच्या आमच्या त्या गावात गेल्या, तेव्हा काही असे गाड्यांना यानं लग्न थोडी जायचे, एसटीना किंवा काही बैलगाडीनं लग्न जायचं. आणि आमच्या गावून लग्नाला बैलगाडीत गेलं. आणि त्यानंतरही ने आण करायची जी पद्धत होती ती टांगा असायचा, मग नवरीला अंगाला टांग्यात जायचं, तेव्हा कुटुंबातले माणसं जायचे, ज्यांचं लग्न झालं तो नवरदेव जायचा नाही, पण मी तसा नव्हतो, मी स्वतः जायचो, एकदा दोनदा गेलो, स्वतः नेहमी नाही गेलो, पण एकदा दोनदा मी पण गेलो. पहिलं गिफ्ट काय दिलं होतं, आठवतंय का काही? पहिल्यांदा पत्नी म्हणून काय गिफ्ट? अरे तेव्हा कुठं अशा गिफ्टच्या पद्धती होत्या आणि कुठलं काय होतं, गिफ्ट वगैरे काही नाही आहे, गिफ्ट वगैरे त्या काळात काही दिलं जायचं नाही आहे. सरळ सरळ ने आण करण्यातून 2-3 नवीन नवीन मुलगी जेव्हा असायची ना, तेव्हा त्या काळामध्ये मोठ्या कुटुंबात बायकोशी बोलणंसुद्धा अवघड होतं. शहाण्या माणसासमक्ष म्हणजे आई वडिला देखत बायकोला बोलायचं नाही, म्हणजे आमचे आई वडील आणि चुलते चुलती हे सुद्धा घरातल्या कुटुंबातल्या लोकांसमक्ष कोणाला बोलत नव्हते, ती कुटुंबाची एक संस्कृती होती. त्यामुळे आम्हालासुद्धा इतकं मोकळेपणानं दोघं असं बसलो, चर्चा करतो एखाद्या विषयावर, काही एखादी हशी मजाक करतो, काही तुला मी गिफ्ट देतो वगैरे अशी पद्धत नव्हती, पण त्यातल्या त्यात आम्ही दोघं बोलायचो. तेव्हा आमची जरा घरचे लोक मजाक घ्यायचे की बघा आत्ताच लग्न झालं, आपल्या कुटुंबात अजून कोणी एकमेकाला समोरासमोर बोलत नाही, हे पोरं बघा शाळेतले कसे असतात, हे खुशाला आपल्या देखत बोलतात. तर आम्ही समजून सांगायचं त्यांना, अरे बायकोशी बोलणं काही नवीन गोष्ट आहे का, हां लग्नाची बायको आहे ना, त्यामुळे आम्ही बोलतो. पण गिफ्ट द्यायची ताकद नव्हती आमची, कुटुंबाच्या समक्ष गिफ्ट द्यायची ताकद नव्हती, आणि हनीमूनला जायची बी काही पद्धत नव्हती की चला तिकडे गेलो गिफ्ट दिलं म्हणून, हे हनीमून बिनीमून काही नाही.
सरळ सरळ आपलं लग्न झालं की आपल्या संसाराला लागायचं. आणि मी शाळेत होतो, त्याच्यानंतर मी एक वर्षभर शाळा केली आणि मग मात्र घरी एक वर्ष दीड वर्ष ती पण राहिली. घरी सगळं काम केलं. कुटुंबामध्ये त्या काळामध्ये पाणी आणावं लागायचं, बैलाला गवत कापावं लागायचं, गौरीचा वापर करायचा याच्यामध्ये स्वयंपाकाला, गवऱ्या थापायला जावं लागायच्या, शेतीमध्ये पूर्ण काम करावं लागायचं. मी आणि इनं शेतामध्ये कपाशीवर औषध मारलं, विहिरीमध्ये आम्ही टोपले दिले, मी स्वतः करडी ठोकल्या. म्हणजे ही काही आमची जिम्मेदारी नव्हती, पण कुटुंबातल्या प्रत्येक माणसानं काम करावं, मग ते सुट्टीच्या दिवशी का उतरून तुम्ही काम केलं पाहिजे अशी कुटुंबाची धारणा होती. त्यामुळे जेवढे दिवस ती किंवा मी घरी होतो तोपर्यंत आम्ही पूर्णपणानं शेतीचं काम करायचो. काळ कमी होता आणि मी 2 वेळेस आमदार राहिलो तोपर्यंत पूर्णपणानं शेती पाहायचो आणि आजही मी शेती पाहतो. तिलाही जायला मिळते कधी कधी शेतीमध्ये, पण शेती हा आमचा मुख्य व्यवसाय. शेतीशिवाय दुसरा कुठलाही व्यवसाय आमच्याजवळ आताही नाही आहे. आणि राजकारणात मग आता सगळ्यांनाच परिचित आहे. मी ग्रामपंचायत सरपंच झालो, सभापती झालो, ZP मेंबरपासून तर मग आमदार, खासदार आणि आता प्रदेशाध्यक्ष, मंत्री, हे सगळ्यांनाच परिचय आहे आमचा. पण मूळ व्यवसाय आमचा शेती. तुम्ही काहीतरी गिफ्ट दिलं असेल ना पहिल्यांदा, आठवत आहे का तुम्हाला? नाही, गिफ्ट नव्हतंच. ते कधीतरी दिलं असेल वयाच्या 30व्या 40व्या. आता देतो ना एकमेक. पहिलं गिफ्ट आठवत आहे का काय दिलं? पहिलं गिफ्ट त्यांनी सांगलो तुम्हाला, 2 साड्या. ते पण जनता साडी निघली होती तेव्हा. तर मी निलोडला गेलेली होती मायरी. म्हणजे पहिलं 10-15 दिवस मुली म्हणजे आई वडिलाकडे राहत होते. तर यांनी म्हणजे बऱ्याच वेळेस साडी, ब्लाऊज, घडी आणली, म्हणजे असे बरेच गिफ्ट साहेबांनी दिलेले मला. पण माझं काय, मी बाहेर जातच नव्हते, तेच घेऊन यायची. एकदा मला घडी आणली 24 रुपयाची आणि सांगितली 500 रुपयाची. मी सगळ्या गल्लीतल्या बायांना सांगितलं की साहेबांनी मला घडी आणली, साहेबांनी मला घडी आणली. आता त्या बायांनी मला सांगितलं की दादाला सांगा आम्हाला बी घेऊन ये, इतके स्वस्त आहेत. मग मी केले सगळ्याकडून 24 रुपये जमा. मग यांना म्हटलं आता हे यांना पण आणून दे माझी मैत्री. मग माहिती झालं की ते 500 रुपयाचे. आणि मुंबईला गेल्यानंतर मी आता मंत्रालयापासून आम्ही फुटपाथनं आमचे दोस्त मित्र फिरता फिरता ते घड्या विकणारे होते, इलेक्ट्रॉनिकच्या घड्या नेमक्या निघल्या होत्या. बटन दाबलं किती आवाज, किती वाढले सांगायच्या. बघितलं आधीच्या आता त्या टायमाला 300 रुपयाची घडी अगोदर होतीच, ही घडी होती 20 रुपयाला. 20 रुपयाची घडी घेतली मी. ह्या घड्या म्हणजे आपले काटे फिरायच्या घड्या आणि ती म्हणजे आपली दाखवायची. 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, सेकंद दाखवायची, मिनिट दाखवायची. म्हणून चांगलं वाटायचं ते. मी घरी आली, नील दाखवली, म्हणजे केवढ्याची म्हणलं 500 रुपयाची. ही खुश झाली. आता खुश झाल्यावर मग हिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या काळातल्या त्यांना इनं दाखवली की घडी बघा यांनी आणली मला, किती छान आहे, ह्या आपल्या घड्या जुन्या झाल्यात. ते म्हणजे केवढ्याला आणल्या आता ही म्हणली 500 रुपयाला. कारण मी हिला 500 सांगितलं तर त्या महिला हिला म्हणल्या की काही करा म्हणजे 500-500 रुपये आमच्या बिघड्या पण आम्हाला आहे. हिच्या जवळ 10 हजारीनं 500-500 रुपये गुपचूप दिले. तेव्हा नवऱ्याचे काही पैसे जोराच्या बायका, आपल्या घरातल्या काही गरजा असायच्या ना ते भागवायसाठी पगारी असला माणूस तर मग केव्हा तरी काढून घ्यायचे थोडे असं करायच्या. तर हिच्याजवळ त्यांनी 500-500 रुपये दिले आणि म्हणले यांना बी घड्या आणा. मी ते 500-500 घेऊन टाकले. आता घडी 20 रुपयाची होती आणि 500-500 रुपये दिले त्यांना. मी आणल्या घड्या दुसऱ्या चक्रात मुंबईहून आणि मी यांना घडी देऊन टाकली. घडी दिली, माझं मन काय म्हणे झालं, येतं आपली फसली. आता हिला अंगावर नाही घ्यायचं म्हणते पैसे घेतले. हिला जर मी म्हटलं की तू घडी 20 रुपयाची ऐकलं असतं. त्या घड्या आणल्या मी. एक दिवस मला असं वाटलं की हे झालं चुकीचं गोष्ट आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे याच्यामध्ये. म्हणून एक दिवशीला बसवलं चहा प्यायला सकाळी. म्हणलं बघ तुला एक काम सांगतो मी. म्हणे काय? म्हणलं आपण तिची घड्या आणल्या ना, तुझी घडी आहे ना, तशी त्या महिलांच्या घड्या आणल्या. ह्या घड्याला त्यांनी 500 रुपये दिले आपल्याला. ही घडी 500ची नाही म्हणे. मग म्हणलं 20 रुपयाची.
मग तुम्ही 500 काही सांगितले, अरे म्हणलं तुला खुश करून सांगितले, इना कार्डी घडीन माझ्या अंगावर फेकली, चाल म्हणजे 300 काढून घातली माझ्या हातात 20 रुपयाची, म्हणलं ती जाऊ दे व त्या लोकांचे पैसे तरी परत करू ना आपण, एखाद दिवशी आफत्री काम तुला आपल्या माग ही काही तयार होईना, म्हणलं नाही असं नाही करायचं आपलं. ती म्हणले आता त्या बाया काय म्हणतील मला, म्हणलं काही म्हणत नाही जाऊ दे. मग एक दिवस रविवारच्या दिवशी सुट्टी होती सगळ्या कर्मचाऱ्याला, त्या कर्मचाऱ्यांच्या बायका होत्या, मग हिना बनवून घेतल्या आणि बसवलं सगळं, मग पोहे केले, चहा केली, आणि तिला म्हणलं त्यांच्या नवऱ्याला, त्यांनी त्यांची नवरी बी आणले सगळं, आता त्यांना काय माहिती काय होणार आहे पुढं, म्हणून असे सगळे बसलो आम्ही. आणि मग मी का नाही सांगायला सुरुवात केली, म्हणलं बघा हिला मी घडी आणली, हिनं मला रागवू नये म्हणून मी हिला 20 रुपयाची घडी 500 सांगितली, हिनं यांना सगळ्यांना 500 सांगितली, यांनी 500 जमा करून दिले, पण घड्या म्हणलं बघ 20-20 रुपयाचे आहे, हे 480 रुपये तुमचे परत घेऊन प्रत्येकीला 480 दिले. त्या बाया सगळं घरी गेले नंतर आम्ही झगडं, ते नसते दिले चालू म्हणते पैसे आम्हाला वापिस, आमचे नवरे म्हणजे तुम्ही उकडून पैसे, हे पैसे आमचे चोरलेले असतात. म्हणजे असे किस्से त्या काळामध्ये खूप असायचे आमचे. पहिलं भांडण किंवा भांडणाचा किस्सा? अरे अजूनही भांडतो आम्ही, पहिलं भांडण का, भांडण कुठं पहिलं असतं का, नवरा बायकोचं भांडण जर नसलं ती नवरा बायकोच नाही. अरे घरात एकत्र राहतो आणि भांडण म्हणजे काय टोकाचं भांडणं असतं का, भांडण प्रेमाचं असतं, कशाहूनही भांडण होतं, आपल्या मुलाहून होतं, आपल्या घरातल्या नौकराहून होतं, कसे होतं, काही लोकांचे भांडणं तुम्ही लवकर नाही आले घरी याच्यावर बी होतं, आमचं तसं होत नाही. पण आम्ही तर तिला आता सवय झाली, माझ्या लग्नाच्या अगोदरपासून मी राजकारणात आहे, आणि जेव्हा ही आली तेव्हा मला हिला समजून सांगावं लागलं की मी कसा, माझं घर कसं, आणि मग तुला हे सगळं कसं सांभाळावं लागणार आहे, तुला घरालाही सांभाळावं लागणार आहे आणि तुला मलाही सांभाळावं लागणार आहे. त्यामुळे भांडण हा विषय नाही आहे तसा, पण भांडणाशिवाय घरच नाही आहे. असा कोणी या जगाच्या पाठीवर जन्मालाच नाही आला की ज्यांना म्हणलं नाही की माझं माझ्या बायकोचं भांडण नाही झालं, आणि जो असं म्हणल ते नवरा बायकोच नाही आहे. हे अनुभव तुम्हाला बी असते. तुम्हाला काय आठवत आहे का भांडण पहिलं? नाही, भांडण आमचं असं म्हणजे एवढं होतच नाही, असलं तर ते प्रेमाचं भांडण राहत, थोडं असं किरकोळ काहीतरी. आता राजकारणात असल्यामुळं एखाद्या वेळेस थोडं कुठं जायचं असलं, आता त्यांच्या मागं पण खूप व्यापारात झालं आमचं भांडण तरी 5 मिनिटं फक्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याला काही भांडणच म्हणता येत नाही. दुसरं, त्यांच्याविषयी आवडत्या 4 गोष्टी सांगा. मला त्यांच्या सगळ्याच गोष्टी आवडतात. म्हणजे आता राजकारणात असल्यामुळं ते कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं सांभाळतात, त्यांना सांभाळून आम्हाला पण म्हणजे बरंच असं कधी वेळ भेटतो कधी नाही भेटत. पण मला फक्त एकच खंत वाटते, त्यांचं म्हणजे हेच कार्यकर्त्याला चांगल्यानं सांभाळणं, परत दिलखुलास व्यक्तिमत्व बोलणं, असं म्हणजे मनात कधी हे नाही, कार्यकर्त्याला जरी बोलले तर उघडपणे सगळं, परत जीव पण लावास तेवढं, सगळ्याच याच्यात ऑलराऊंडर, त्याच्यामुळं काहीच असं नाही आवडत असं कोणतीच गोष्ट नाही. चार ना आवडत्या गोष्टी सांग. चार आता चार गोष्टीच नाही असं सांगायला. हा ती एक खंत कशी आहे, आता वयाच्यानं की मला असं वाटतं पहिलं खूप फिरतच साहेब, म्हणजे त्यांचं जेव्हापासून आमचं लग्न झालं माझ्या आई वडिलाकडे काही राजकारण नव्हतं, आणि इकडं राजकारण ते पहिले लग्नाच्या आधीपासूनच राजकारण, तर म्हणजे खूप मेहनत आहे, कोणती गोष्ट असं खूप मेहनत आहे त्यांचं, असं पुढे असं नेता होणार नाही आणि मागं झालं नसेल. तर आता एकच वाटतं की फिरून फिरून नाही द्या, 2-3 दिवसाला 2-3 घंटे तरी आराम केला पाहिजे. तेवढीच एक आवडती गोष्ट आहे. मला पण त्या सगळ्या गोष्टी आवडतात तिच्या. एकतर कुटुंब ती समजते,
माझ्यावर कुटुंबाचा ताण नाही. कारण मी त्यांना सांगितलं की लग्नाच्या अगोदरपासून कार्यकर्त्यामध्ये रमणारा माणूस आहे, शेती कार्यकर्ता हा माझा छंदच होता. आणि त्यामुळं मुलं झाल्यापासून तर आत्तापर्यंत घरात जे काय काम असेल, व्यवहार असेल, जवळपास सगळं ती समजते. दुसरी गोष्ट, कधी मी जातो बाहेर 8-8, 10-10 दिवस, आत्ता या काळामध्ये येणं होत नाही, बाहेर दौरे करतो, या बाबतीत कधी तिनं मला असं तुम्ही फिरता लक्ष देत नाही घराकडं वगैरे असं कधी म्हणलं नाही. आणि हे सगळं करत असताना आमचा मुलगा संतोष, मुली, त्यांचं सगळं देखभाल, आज सगळे पाहुणे, आमच्या घरातले जे काही वरिष्ठ असतील किंवा नात्यातले लोक असतील, सगळं माझ्यापेक्षा ती जास्त पाहते. त्यामुळे माझ्याकडे कुटुंबाची जबाबदारी नसल्यासारखं मी घरी येतो, कार्यकर्त्यात बसतो, शासकीय कामकाजात पाहतो आणि पुन्हा मी माझे दौरे सुरू करतो. त्यामुळे एकूणच ती जी जबाबदारी घेते आणि तालुक्यात जिल्ह्यात सगळे लग्न कार्य अंत्यविधी या सगळ्यांना माझ्यापेक्षा 100% कार्यकर्त्यात, ज्या कमी व्हायचे कार्यकर्ते, आता मी जरा बाहेर फिरता असल्यामुळे जरा नावानिशी तसं अवघड ओळखणं, कारण ते संपर्कात माझ्या कमी आहेत, 100% कार्यकर्ते तिच्या ओळखीचे. आणि थोडं कार्यकर्त्यात मी रागवलो बिगवलो तर मग शांत करायचं काम इकडं आहे. नावडती गोष्ट तर नावडती गोष्ट संपूर्ण भांडण लावायचं खंत अशी काही नावडती गोष्टच नाही कोणती. आमचं कुटुंब सुखी कुटुंब आहे, मी असो, ती असो, मुलगा असो, सून असो, आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे याच्या अगोदरसुद्धा माझी आई असेल, माझी आजी होती, माझी चुलती होती, असं कधीच वाटलं नाही की आमच्या कुटुंबात कुठं भांडणं. आत्ताही आम्ही चुलत भाऊ एकत्र आहे. आमचे वडील, आमचे चुलते, काका, हे आम्ही सगळे एकत्र होतो. त्यामुळं भांडण वगैरे कधीच झालं नाही आणि भांडणाचं काही कारण नाही. आजही आम्ही इथं संतोष, मी त्याची मिसेज, तो आम्ही एकत्र राहतो. मला कधीच असं वाटलं नाही की जसं आपण पाहतो सिरियलमध्ये सासू सुनाचं काय असतं, पिक्चरमध्ये पाहत असतो, त्यामुळं मी फार सुखी माणूस आहे. मुलांच्याबद्दल, मुलींच्याबद्दल आणि कुटुंबाच्याबद्दल मी एकदम समाधानी आहे, कधीही भांडण नाही. बरं, आता उखाणा घ्यायचं आहे तुम्हाला. दह्याचं करते श्रीखंड, दह्याचं करते श्रीखंड, दुधाचा करते खवा, रावसाहेबांचं नाव घेते सगळे लक्षात ठेवा. दादा आपल्या असं आडवत धडा निर्मला कोण बसून आडवडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.